मार्गदर्शक करण्यास तत्पर असतात या अपवाद या काही कालावधीचा सोड. या कालावधीत जमाबंदी असल्यामुळं माणसं माणसात जायला परवानगी नव्हती. ही सर्व पथ्य पाडून आपण कॉन्फरन्सवर तथा कौलद्वारा या सर्व बाबी जनतेपर्यंत पोहोचवत होतो आणि एक मेला होणारा कार्यक्रम सरस्वती मातेच्या जन्म ठिकाणचा बासरचा तो नाईलाजाना रद्द करावा लागला. काही कोटी भाविक आणि विद्यार्थी येणार होते, परंतु सर्व सेवेकऱ्यांनी असं सूचित केलं की आम्हाला तिथे जाणं आता या दामामध्ये शक्य नाही, तीच सेवा जर आपण घरी केली तर काय. आम्ही त्यांना तात्काळ मान्यता दिली आणि सरस्वती बुद्धीजी दैवतांची जी सेवा असणारा एक संच घरोघरी प्रतिशुद्ध पंचमीला विद्यार्थ्यांनी त्या संचातल्या सामुग्रीची जर पूजा केली तर आपल्या जिभेवर सदा सर्वदा सरस्वतीचा वास असतो. काय हे सोपं आहे ते मनाच्या साह्यानं जिभेच्या शेंड्यावर सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे त्याला ऐम असं म्हणतात. तो ऐम हा शब्द मनानं लिहायचा आहे. सूर्य सरस्वती गायत्री प्राज्ञावर्धन स्तोत्र म्हणायची आहे. एक अर्ध्या तासाच्या आपला उपक्रम आहे, परंतु त्यामुळं दक्षिणेतली सारी विद्यार्थी लोक सरस्वती पासरला येऊन हा उपक्रम करायचे ते सारे क्लास मनाली आयएस ऑफिसर्स हे गेल्या अनेक दशकातली गोष्ट आहे. हे आमच्या लक्षात आल्यावर मग महाराष्ट्रानं मागे करायचं, म्हणून महाराष्ट्रातल्या साऱ्या विद्यार्थ्यांना एक चांगली परवडी होती आणि त्या परवडीचा त्यांना लाभ व्हावा हा त्या मागचा उद्देश होता. मूल्य शिक्षणापाठोपाठ आरोग्य विधान हे तेवढंच महत्वाचं आहे, म्हणून आपण गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला गेल्या वर्षी आपण 50 बेडचं आयुर्वेदिक हॉस्पिटल चालू केलेलं आहे. त्या हजारो रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा आणि लाभ होत आहे. कुठेही त्यांना परत शस्त्रक्रिया किंवा अनावश्यक खर्च करण्याची वेळ आली नाही. आणि आपणाला जे 1000 बेडचं सर्वांना स्वप्न आहे या दिपावलीमध्ये आपण त्याची उभारणी करण्याला सुरुवात करत आहोत की जेणेकरून या देशातील गोरगरीब त्यांच्याजवळ पैसे नाही असे गरजू आणि गरीब लोकांना आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये सेवा म्हणून विनामूल्य म्हणून आणि त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे नातलग त्यांना दोघं काही महाप्रसादाचा अन्नदानाचा लाभ अशी एक योजना सेवेकऱ्यांनी या देशात आखलेली आहे आणि त्यासाठी जनकल्याण योजना हे कार्यरत करत आहे. की त्यासाठी प्रत्येकानं आपला रोजचा रुपया जर बँकेत जमा केला ज्या यथाशक्ती ज्यांना शक्य आहे तर ते हॉस्पिटल निश्चितपणे आपण रुपयातून उभं करू शकतो. या मागची गुरुपीठाची आपणाला हकीकत त्याचा इतिहास विदित आहे. 1992 पासून आपण 1-1 रुपया जमा करत होतो आणि 1 रुपयातून होमो म्हणतात 17 वर्षात ती पूर्ण वस्तू उभी करण्याला संधी मिळाली हे आपणाला विदित आहे. म्हणून या सर्व बाबी जनतेपर्यंत पारदर्शकपणे मांडणं महत्वाचं आहे. म्हणून आपणाला हे मोठं हॉस्पिटल 1000 बेडचं टप्प्याटप्प्याने निश्चितपणे दुःखमुक्त रोगमुक्त करण्याला गरिबांना एक चांगली परवडी संधी आहे. आणि गेल्या दशकापासून आपण 4 अँब्युलन्स डॉक्टर आणि दवा त्र्यंबकेश्वर आणि जव्हार तालुक्यामध्ये इगतपुरी तालुक्यामध्ये घरपोच डॉक्टर घरपोच अँब्युलन्स सेवा म्हणून करून येतात. त्यांनी काही लाभदत्तक घेतलेली आहे. त्या ठिकाणी ती माणसं एवढी गरीब आहेत की त्यांच्या खिशात 1 रुपया सुद्धा नाही, दवाखान्यापर्यंत सुद्धा त्यांना जाता येत नाही. अशा गरजू आणि गरीबांकडे आपणच जर पोचलो तर काय. म्हणून इथे बसलेल्या ज्या भाविकांना गरीबांची सेवा करायची आहे यालाच राष्ट्रसेवा म्हणतात. कालच आपण 15 ऑगस्ट प्रजासत्ताक दिन 74वा साजरा केला, यालाच लोकसेवा म्हणतात, यालाच राष्ट्रसेवा म्हणतात. सर्व साधू संतांनी यावर अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडताना जीवात जीव घालावा
प्राणात प्राण घालावा, राग राग शोध घ्यावा पळत्तरांचा. हे मार्गिक विधान त्यांनी जनकल्याणासाठी जनतेपर्यंत पोहोचवलं. म्हणून आरोग्य संविधानाच्या वतीनं राज्यात जेवढे डॉक्टर आहेत त्यांनी काही वेळ रुग्णांसाठी, गरिबांसाठी जर दिला तर त्यांना फार मोठं पुण्य.